विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी वानखेड सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते समरूपता म्हणजेच सिमिलॅरिटी यावर आधारित काही प्रॉब्लेम्स पाहिले होते जे की राष्ट्रीय पद्धाशोध परीक्षेच्या पेपर नंबर दोनमध्ये म्हणजेच शालेय क्षमता चाचणी एस ए टी या पेपरमध्ये अंतर्भूत संभावित बरं का असणारे काही प्रश्न आपण पाहिलेले होते तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा पुढचा भाग घेणार आहोत तत्पूर्वी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे प्रॉब्लेम्स पाहिले होते त्याच्या संबंधाने या व्हिडिओमध्ये आपण समरूपता म्हणजे नेमकं काय का आणि त्याची व्याख्या त्याची संकल्पना काय आहे यासंबंधी या, या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला काळजीपूर्वक तर तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न प्रॉब्लेम्स दिले होते त्याचा पूर्णपणे अभ्यास होईल ते सहज तुम्हाला सोडवता येतील तर बघा समरूपता म्हणजेच सिमिलॅरिटी आता बघा या चित्रामध्ये दोन झाडं दिलेली आहेत दिसत आहेत तुम्हाला आणि एक झाड मोठं आहे आणि दुसरं लहान आहे तर या दोन्ही झाडाचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की दोन्ही झाडे दोन्ही झाडे तुम्हाला पाताक्षणीत सारखी दिसत आहेत दोन्ही झाडं ही सारखी दिसत आहेत परंतु ही सारखी नाहीत कारण एकाची उंची ही जास्त आहे एकाची उंची कमी आहे आकार लहान मोठा आहे तरी पण हे झाडं तुम्हाला दोन्ही सारखी दिसतात याचा अर्थ हे झाडं एकरूप आहेत का नाहीत याचा अर्थ ही झाडे काँग्रूण नाहीत परंतु दिसायला सारखी आहेत म्हणजेच याला आपण एक वेगळं नाव दिलं आणि ते आहे समरूपता दिसायला सारखी परंतु आकाराने किंवा त्याची जर आपण मोजमाप काढलं तर ते सारखं नसतं एकरूप नसतं किंवा काँग्रोण नसतं तर याच संकल्पनेला आपल्याला सिमिलॅरिटी किंवा समरूपता असं म्हणता येईल समरूपता म्हणजे काय नेमकं का? आणखी एक उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करता येईल की जसं की आपण एखादा प्लॅन घेतो बांधकाम करण्यासाठी समजा आपल्याला एका घराचं बांधकाम करायचं आहे वन बी एच के अशी आपली रचना आहे आणि त्याप्रमाणे आपण एखाद्या वि इंजिनीअरला एका अभियंत्याकडून आपण एक ग्राफ काढून घेतो ज्याला आपण नकाशा म्हणतो घराचा आणि त्याप्रमाणे आपण तो, तो, त्या तो प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करतो तो आपण एखाद्या बांधकाम मग कॉन्ट्रॅक्टरला देतो आणि या प्रकारचा आपल्याला नकाशा किंवा घर बनवायचं आहे असं आपण त्याला सांगतो वन बी एच केचं बेडरूम किचन आणि हॉल तर तो नकाशा एका कागदावरचा असतो आणि त्याच प्रकारचं एक इमारत भरी मोठी इमारत आपण एक तयार करतो म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की नकाशा आणि प्रत्यक्षात उतरलेलं घर हे दोन्ही सारखे असतात याला आपण समृद्धता म्हणू जसं की या ठिकाणी आता सिमिलर ट्रँगल्स सिमिलर ट्रँगल्स या ठिकाणी दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत एबीसी आणि ई एफ हे दोन ट्रँगलची तुलना करा तुम्ही दोन्ही ट्रँगल दिसायला सारखे दिसतात परंतु यांचे जे साईड्स आहेत बाजू आहेत हे पहिल्या त्रिकोणाच्या एबीसी त्रिकोणाच्या मोठ्या आहेत आणि ई एफ या त्रिकोणाच्या लहान लहान आहेत म्हणजे हे, हे बाजू जरी लहान असले तरी हे प्रमाणात बाजू आहेत ह्याच्या ज्या बाजू जे आहेत दोन्ही त्रिकोणाच्या एबीसी आणि ई एफ या दोन्ही त्रिकोणाच्या बाजू कशा आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रमाणात आहेत जसं की आपण एक कप चहा करायचं असेल तर एक साखर एक चम्मच साखर आणि एक चम्मच छोटा चम्मच पत्ती टाकतो आणि दोन चम्मच आपल्याला समजा जर दोन कप चहा करायचा असेल तर हे आपण प्रमाण वाढवतो दोन दोन करतो त्याच प्रमाणात म्हणजे जसं आपल्याला दोन कप पाहिजे असेल तर त्या प्रमाणात आपण चहा किंवा साखर टाकतो म्हणजे हे झालं प्रमाण त्याचं तसं या ठिकाणी या दोन त्रिकोणांच्या बाजूमध्ये प्रमाण दिलेलं आहे याच्या बाजू कशा आहेत प्रमाणात आहेत कोणत्या परंतु ज्याला आपण करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजेच काय संगत बाजू म्हणून आता या ठिकाणी ए बीची संगत बाजू डी ई आहे बी सीचे संगत बाजू ई एफ आहे आणि ए सीची संगत बाजू डी एफ आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या बाजू प्रमाणात पाहिजेत आणि त्यांचे कोण एकरूप असायला पाहिजे तर अँगल्स विल बी कॉन्ग्रंट अँड साईड्स आर प्रपोशनल तर अशा प्रकारे जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात आणि संगत कोण एक हे एकरूप असतात हे जास्त महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे जर तुम्हाला कळालं समजा याची डेफिनेशन कळेल तर याच्यावर आधारित जे प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही सहजप्रकारे सहजपणे सोडू शकता तर या ठिकाणी या ठिकाणी बघा पुन्हा एकदा ए बी सी आणि ई एफ हे दोन त्रिकोण आहेत आता या दोन त्रिकोणांमध्ये ए बीची संगत बाजू डी ई आहे बी सीची ई एफ आहे आणि ए सीची डी एफ आहे त्याचप्रमाणे बीचा संगत कोण ई e आहे आणि सीचा संगत कोण यफ आहे तर या ठिकाणी संगत कोण हे एकरूप आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट अँड their corresponding sides are आर therefore ab upon फॉर ए बी अपॉन upon इक्वल टू बी सी अपॉन सी ई एफ इक्वल टू ए सी अपॉन डी एफ म्हणजेच बाजू प्रमाणात असणे म्हणजे काय ए बी भागीला बरोबर बी सी भागीला ई एफ बरोबर ए सी भागीला डी एफ तरच काय होतील हे दोन त्रिकोण समोरूप म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे आता तुम्हाला लक्षात आलेल्या असेल की दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्या त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे त्यांचे संगत कोण हे एक रूप असणे आवश्यक आहे म्हणजेच काय व्हेन टू ट्रँगल्स आर सिमिलर इफ दे आर करस्पॉन्डिंग साईड्स आर प्रपोशनल अँड दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट म्हणजेच काय तर दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे आणि तिन्ही संगत कोण एकरूप असणे आवश्यक असते देअर फोर फॉर सिमिलरिटी ऑफ टू ट्रँगल्स फॉर सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रँगल्स द नेसेसरी कंडिशन्स आर दॅट देअर करस्पॉन्डिंग साईड्स आर इन सेम प्रपोशन अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्क्रेंट प्रकारे आपण हे सिमिलरी सिमिलॅरिटी म्हणजे सिमिलर ट्रायंगल्स याविषयी माहिती घेतली तर या माहितीचा उपयोग करून तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे प्रॉब्लेम विचारलेले आहेत विचारले गेले समजा ते सहज सोडवता येतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो नमस्कार